स्टेशनला. आज दौंडला 38 ट्रेन थांबतात, म्हणजे 150 ट्रेन बंद झाल्या आहेत. निऱ्याला तीच परिस्थिती आहे, जेजुरीला तीच परिस्थिती आहे. आणि आम्हाला विचारतात 70 साल में का किया, मी सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहे ट्रेन स्टेशनला. अरे ही बघ ट्रेन आली, म्हणणार ही ट्रेन भारतीय जनता पक्षाने केली, काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा ही ट्रेन गरिबांसाठी थांबत होती, आता ही फक्त इथून जाते बेटा, तुझ्यासाठी ती ट्रेन नाही फक्त पैसेवाल्यांसाठी ट्रेन आहे. इथे एअरपोर्ट झालाच पाहिजे, पण कुठे होणार हे बाहेरचे नाही ठरवणार, पुरंदरवासी ठरवणार एअरपोर्ट कुठे होणार. भारत तर तसंच आहे, मी तर दौंडकरांच्यासाठी भांडून भांडून थकले, दौंड इंदापूरला आणि इथे निऱ्याला पण, आणि तसेच आहे आणि जेजुरीलाही तसंच आहे. एक काळ असा होता UPA सरकार होतं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं, तेव्हा दौंड तालुक्यामध्ये 250 ट्रेन थांबायच्या. किती? 250 ट्रेन. तसंच निऱ्याला होतं आणि तसंच जेजुरीला होतं स्टेशनला. आज दौंडला 38 ट्रेन थांबतात, म्हणजे 150 ट्रेन बंद झाल्या आहेत. निऱ्याला तीच परिस्थिती आहे, जेजुरीला तीच परिस्थिती आहे. आणि आम्हाला विचारतात 70 साल में का किया, मी सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहे ट्रेन स्टेशनला. आणि सांगणार आहे ट्रेन स्टेशन याला म्हणतात. हे प्लॅटफॉर्म आहे ना, हा काँग्रेसनी बांधला. इथे शौचालय आहे ना, ते काँग्रेसनी बांधलं. इथे नळ्याचं पाणी आहे ना, ते काँग्रेसनी बांधलं. हे पटरी आहे ना, ही काँग्रेसनी बांधली. इथे वीज आली ना, ती काँग्रेसनी बांधली. तुझ्या शाळेत बोलायला आणि लिहायला वाचायला शिकला ना, ते काँग्रेसनी आणलं. आणि मग ती ट्रेन येईल, अरे ही बघ ट्रेन आली, म्हणणार ही ट्रेन भारतीय जनता पक्षाने केली, काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा ही ट्रेन गरिबांसाठी थांबत होती, आता ही फक्त इथून जाते बेटा, तुझ्यासाठी ती ट्रेन नाही फक्त पैसेवाल्यांसाठी ट्रेन आहे. अशी परिस्थिती आहे. इथे आपल्याला एअरपोर्ट करायचं आहे. मी आणि आमदार आणि सगळ्याचे पदाधिकारी, आमचा आग्रह पुरंदरवाल्यांचा आग्रह की ट्रेन इथे एअरपोर्ट झालाच पाहिजे, पण कुठे होणार हे बाहेरचे नाही ठरवणार, पुरंदरवासी ठरवणार एअरपोर्ट कुठे होणार. ह्यांना सुचतं म्हणून कुठली जागा ठरवली जाणार नाही. जी टेक्निकली असेल आणि जी पुरंदरवासियांना योग्य वाटेल त्या जागेवर एअरपोर्ट होईल. आणि त्या एअरपोर्टच्या माध्यमातून चांगले रस्ते पाणी सगळ्याचं नियोजन करू. पण जो काही विकास होईल तो पुरंदरवासियांना विचारूनच होईल. रिंगरोडची पण तेच, एअरपोर्टचा पण तसंच होईल. कारण का शेवटी मला अजून आठवतं, एअरपोर्टच्या पहिल्या जागेमध्ये मी गेले होते तेव्हा प्रत्येक तिथला शेतकरी माझी गाडी थांबवून सांगत होता की इथे आम्ही एअरपोर्ट का होऊ देणार नाही. कारण आदरणीय पवारसाहेबांनी दोन स्कीम ह्या भागात केल्या, एक तर पुरंदर उपसा योजना केली आणि दुसरी जानाई शिरसाई केली. आमच्याकडे तेव्हा पाणी नव्हतं, पण आमच्याकडे आता पाणी आलेलं आहे, आमची जमीन सुपीक झालेली आहे. आता आमच्या पोटावर, आत्ता जेव्हा 2 पैसे यायला लागले, आता आमच्या पोटावर पाय देऊ नका, आमचं चांगलं चाललं आहे. तुम्ही एअरपोर्ट चांगल्या ठिकाणी करा, पण जिथे आत्ता पाणी आहे तिथे सुपीक जमिनीवर करू नका. त्यामुळे तशीच परिस्थिती बऱ्याचशा पुरंदरच्या भागात आहे. त्यामुळे जो काही एअरपोर्ट होईल तो सगळ्यांना विचारूनच, तुमचा जे मनात असेल त्या भागातच डेव्हलपमेंट होईल. आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे की या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही लागेल ह्याच्यात आम्हाला ना मला ना संजय भाऊंना पक्ष बदलायची गरज आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत, तिथेच राहणार आहोत. आणि असा सगळ्यांचा एक समज झालेला आहे या राज्या किंवा देशामध्ये की तिकडे गेलं कीच विकास होतो. मी सगळ्यांना विचारते, 105 आमदार आहेत त्यांचे, हिशोब काढा की त्यांच्या मतदारसंघात किती विकास झाला, आणि आम्ही विरोधात असलो तरी आमच्या मतदारसंघात किती विकास झाला. जल जीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं आहे, आम्ही विरोधात दोन्हीकडे आहोत, देशात आणि इथे. सगळ्यात चांगली स्कीम जल जीवन मिशनची कुठल्या मतदारसंघात असेल तर ती बारामती लोकसभा मतदार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान. आणि काय माझं एकटीचं क्रेडिट नाही, हे सगळे DPR बनवतात, इथले आपले पदाधिकारी सहकारी DPR बनवतात, मग दिल्लीला नेतो आणि आम्ही काम करून येतो. ह्या देशातल्या 6 स्कीम्स आहेत त्या सरकारच्या आहेत, ज्याच्यात 1 नंबरमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. आणि आम्ही इथेही विरोधात आहोत तिथेही विरोधात आहोत. त्याच्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये जर आपण राहिलेलो असलो ना तर थोडं काम कसं करून घ्यायचं याचा अनुभव आपल्याला आहे. आणि मला वाटतं त्या बाबतीत आपले सगळेच सहकारी पदाधिकारी, काय दरवेळीच आमचे फोन लागत नाही, ते बरोबर जिल्हा परिषदमध्ये जाऊन यंत्रणा कशी चालवायची हे त्यांना एकदम माहिती आहे चांगलं. त्यामुळे या गोष्टी होत राहतात. आता जे काय राजकारणात झालं सगळ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. आपण आहोत त्या जागेवर आहोत, आपल्या विचारांशी आपण कटिबद्ध आहोत,
आणि ह्या भागामध्ये सर्वांगीण विकास हच आपण अजेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. 6 महिन्यावर लोकसभा आली आहे, आता जिल्हा परिषद कधी लागेल, कॉर्पोरेशन कबील ते कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आता तर ज्यांना जिल्हा परिषद लढायची होती त्यांनी मला तिकीटं मागणं पण बंद केलं आणि चर्चा करणं पण. पुण्याला गेले तर आज कॉर्पोरेशनची एवढी मोठी मीटिंग होती, सगळे पदाधिकारी होते, सगळे नगरसेवक आले होते. मला तिथले कमिशनर विचारतात सगळेच आले आहेत, म्हटलं हो सगळ्यांनाच काम करायचं आहे कारण आणि कामाच्या बाबतीत आम्ही असलं काय राजकारण करत नाही. मग ते म्हणले आता मग इलेक्शनचं काय, म्हटलं मला नाही माहिती. मी विचारलं कॉर्पोरेटर्सला काय मग तुमचं इलेक्शन काय, ते म्हणले ताई पहिलं तुमचं इलेक्शन, त्याच्यानंतर विधानसभेचं इलेक्शन, आमचं इलेक्शन 2025 शिवाय येत नाही, त्याच्यामुळे आपण लोकसभेबद्दल चर्चा करू. तशीच परिस्थिती आहे, दुर्दैव आहे. पण माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की जवळपास 1.5-2 वर्ष झाले आहेत ना जिल्हा परिषद ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं आहे, लोकांना प्रचंड अडचणी होत आहेत. काय कारण आहे का सर्वे हा कारण आहे, सर्वेमध्ये फार चांगलं दिसत नाही आहे म्हणून इलेक्शन घेत नाही आहेत का काय, असं मला जरा काळजी वाटायला लागली आहे. पण त्याच्यात नुकसान होतं सर्वसामान्य मायबाप जनतेचं, कारण का जनता आज उठून जिल्हा परिषदचा मेंबर असतो त्याला हक्कानी कामं सांगतात, नगरपालिका असेल तर हक्कानी नगरसेवकाला काम सांगतात. त्यांनी दरवेळीस आमदार खासदाराला त्यांना शोधणं अडचणीच असतं, पण तरी आज आपले जे जे आधी पदाधिकारी होऊन घेतले ते सगळे आजही कुठल्या पदावर नसले तरी धावपळ करतात, रोज लोकांच्या सुखदुःखात हजर असतात. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय जगताप आणि मी आमच्या दोघांवर जो विश्वास पुरंदरवासियांनी दाखवला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आम्ही पूर्ण ताकदीने ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्य ठेवून कुठलंही कुणाबरोबरही कटुता न आणता विकास पहिला ह्याच्यासाठी जे काही आम्हाला दोघांना करावं लागेल पूर्ण ताकदीने आम्ही करू. पुन्हा एकदा उद्धवजींचेही मी मनपूर्वक आभार मानते की उद्धव ठाकरेंनी खूप मनाचा मोठेपणा देऊन इलेक्शन तारीख पण नाही डिक्लेअर झाली आहे, पण उद्धवजींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसने मला तिकीट दिलं तर पूर्ण ताकदीने मला ती संधी द्यावी असं उद्धवजींनी दिलं आहे. त्याच्यामुळे उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो विश्वास आणि प्रेम दाखवलं आहे, कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी ती तो निर्णय एक माझ्या बाबतीत घेतला होता ना पुन्हा उद्धवजींनी घेतला, याबद्दल मी शिवसेनेचे मनपूर्वक